आता भारतीय जनता पक्षातले अमरावतीतले अनेक कार्यकर्ते बिचारे माझे मित्र आहे, नाराज आहे, सांगता येत नाही, अनसहनी होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या रेल्वे त्या पुलावर रस्त्यावर बसवलं, वरचा धक्का लागला, हात तुटला, मग काय दंगेदुखे करायचे. खासदाराकडून आमच्या अनेक अपेक्षा असतात का या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. लोकांना हे काही मिळालं नाही. लोकांना काय मिळालं? जाळ्याच्या फाटक्या साड्या मिळाल्या. ही अपेक्षा नाही या मतदाराची. त्यांनी शिवसेना फोडली, मग त्यांनी राष्ट्रवादी फोडली, आता 1.5% मतं मिळालेला राज ठाकरे घेतला. लोकांना पुन्हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर आले पाहिजे. नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. आज आपल्या सोबत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते तसेच माजी खासदार अनंतराव गुढे. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत तुमचे व्यक्तिगत संबंध कसे आहेत? एक माणूस म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता? नाही, बळवंतराव वानखडे यांचे माझे फार जुने संबंध आहे. ते जिल्हा परिषदचे सदस्य, त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये सभापती असताना माझी अंजनगाव सुरजीमध्ये एकदा भेट झाली त्यांची. ते फिरत होते बिचारे. मी त्यांना म्हटलं आमदारकीसाठी उभे राहा, नक्षीशी तुम्ही यावेळेस विजयी होणार आहे. आणि तो माझा शब्द खरं ठरला आणि बळवंतराव दर्यापूर विधानसभा मतदारसंघात आमदार झाले. त्यानंतरही त्यांचे 5 वर्षापासून माझे संबंध आहेत. कारण साधारण माणूस आहे, साधा माणूस आहे, गरिबीतून वर आलेला माणूस आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे, दलित कुटुंबात जन्म झाला आहे. पण दलित जरी असला तरी त्याच्या घरावर विठ्ठल कृपा नावलेला आहे. त्याची आई ही वारकरी आहे, वारकरी आहे, गळ्यात माळ घालणारी आहे, पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारी आहे आणि सर्व कोणत्याही प्रकारचा बळे जाऊ नाही. आपल्यासोबत पोलीस पाहिजे, आपल्याला भीती आहे, असं कोणताही बळे जाऊ न करता सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा, सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळणारा असा माणूस असल्यामुळे बळवंत वानखडे निश्चित अतिशय चांगला उमेदवार आहे लोकसभेच्या दृष्टिकोनातून. शेवटी भविष्यात जेव्हा तुम्ही खासदार होता, मी या जिल्ह्यात खासदार होतो 14 वर्ष, मी कधी पोलीस घेऊन फिरलो नाही आणि मी कधी पोलीस घेऊन फिरलो नाही त्याच्यात मी लोकांमध्ये लोकप्रिय झालो. बळवंत वानखडे देखील खासदार झाल्यानंतर असेच लोकांमध्ये मिसळून काम करतील आणि लोकांना ते प्रिय वाटते. कारण लोकांना आपला असा डायरेक्ट सहज बोलणारा, इकडनं पोलीस आहे, तिकडनं पोलीस आहे, चल मागे हटा, चला पुढे हटा, हे काय असे म्हणणारे आजूबाजूला सिक्युरिटी, पोलीस, बॉडीगार्ड असले का सर्वसामान्य मतदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यातलं अंतर तुटत जात. त्याचा अनुभव माझे मागचे खासदार आता घेत आहेत. त्या लोकांचा संबंध तुटला, लोक जवळ जाऊ शकले नाही ज्या पद्धतीने लोकांना भेटायला पाहिजे. आम्ही सहज भेटत होतो, बळवंतराव वानखडे आमदार होते सहज मिळत होते आणि लोकांना असा सहज मिळणारा, सहज लोकांची गराणी ऐकणारा, लोकांच्या समस्या ऐकणारा, त्यांच्या कामाला चालना देणारा असा आमदार पाहिजे, असा खासदार पाहिजे आणि तसा खासदार बळवंत वानखडे यांच्या रूपानं हे अमरावती जिल्ह्याला मिळणार. काय नेमके पक्षाकडून तुम्हाला आदेश आले? की पक्षाचे वैयक्तिक आदेश येण्यापेक्षा जर पक्षाच्या धर्तीवर वर तिन्ही पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी एकत्र होऊन जर सगळं दगावाटप केलं आणि एकत्र होऊन जर संपूर्ण महाराष्ट्राची निवडणूक लढण्याचा महाविकास आघाडीच्या बॅनर खाली जर ठरवलं आहे तर मग आदेशाची वाट पाहण्याची गरजच नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहोत आणि ते जर महाविकास आघाडीत सहभागी आहेत तर मग त्यासाठी प्रयत्न जो उमेदवार आम्हाला दिला आहे तो उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बळवंतराव वानखडे यांच्या प्रचारासाठी लागलेलो आहोत. प्रयत्न तुम्ही करणार आहातच, पण हे प्रयत्न करत असताना किती टक्के विश्वास तुम्हाला आहे की हा उमेदवार नक्कीच निवडून येईल? कसं आहे की 2000 मी आधीच सांगितलं का, सातत्यानं आम्ही निवडून आलो आहे. मागच्या 2019 आम्हाला फार कमी मताचा फरक पडला. ज्या उमेदवार निवडून आल्या त्या उमेदवारातली मागची 5 वर्षाची कारकीर्द फारशी काही समाधानकारक नाही. म्हणजे एखादा खासदार जेव्हा आम्ही या देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेमध्ये पाठवतो तेव्हा त्या खासदाराकडून आमच्या अनेक अपेक्षा असतात. बरोबर.
का या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, गावागावामध्ये लोकांना काय गरज आहे ते आपण पूर्ण केली पाहिजे, मतदाराच्या पसंतीत आपण उतरलो पाहिजे. मला असं वाटतं का 5 वर्षामध्ये लोकांना हे काही मिळालं नाही. लोकांना काय मिळालं, किराणा मिळाला, लोकांना काय मिळालं, जाळ्याच्या फाटक्या साड्या मिळाल्या. ही अपेक्षा नाही या मतदाराची, ही अपेक्षाच नाही. मतदारांची अपेक्षा आहे माझ्या गावात सभागृह झालं पाहिजे, माझ्या गावाचा रस्ता झाला पाहिजे, माझ्या शहरापर्यंत जुळणारे रस्ते झाले पाहिजे. ही अपेक्षा लोकांची आहे आणि दुर्दैवानं लोकांचा अपेक्षा भंग झालेला आहे. आणि लोकांचा अपेक्षा भंग झाल्यामुळे यावेळेस महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे असा मला वाटते. कारण जे काही लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, लोक ज्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद देत आहेत, त्यावरून निश्चितपणे महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी विजयी होणार आहेत. बळवंतभाऊ वानखडे यांच्या समोर स्ट्रॉंग उमेदवार किंवा विरोधक म्हणून तुम्हाला कोण दिसत आहे? आता कसं आहे, लोकसभेचा मतदारसंघ खूप मोठा असतो, 18 लाख मतदार आहे, 9.5 तालुके आहे, 6 विधानसभा मतदारसंघ आहे. अशा एवढ्या मोठ्या मतदारसंघाची निवडणूक लढवणं हे सोपी गोष्ट नाही. आणि त्याच्यामुळे लोकसभा मतदारसंघात तसेच उमेदवार कमी असतात. आता जे काही उमेदवार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोनच तुल्यबळ लढत या ठिकाणी आहे. प्रहारचे उमेदवार उभे राहणार आहे म्हणतात, आता काय माहित तुझा फॉर्म परवा टाकणार आहे, काय होते माहित नाही. पण मला असं वाटते का हे दोन तुल्यबळ उमेदवार आहे आणि मतदार हा हुशार झालाय, समजदार झालाय, त्याला सगळं कळतंय. त्याच्यामुळे कोण उमेदवार निवडून द्यायला पाहिजे याचा विचार निश्चितपणे मतदार करतील. आणि त्यातही बळवंत वानखडे यांचं पारडं मला तरी आज असं वाटते चांगलं जड दिसत आहे. कारण मागच्या उमेदवाराच्या विषयी मी आधी सांगितलं असणारी नाराजी, खूप नाराजी आहे. विद्यार्थ्यांना विचारा, महिलांना विचारा, शिक्षकांना विचारा, गावातल्या लोकांना विचारा, खेड्यातल्या माणसाला विचारा, लहान शहरातल्या लोकांना विचारा, ते होते नाही आता नाही आता नाही. आणि त्याच्यामुळे बळवंत वानखडेचं पारडं ऍटोमॅटिकली सहजासहजी जड झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ही निवडणूक चांगली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ताकदीनं भिडलेले आहेत. कारण मागच्या खासदारांनी कामापेक्षा जे मला नवल वाटते की एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा असतो, एखादा आमदार असतो, खासदार असतो, नगरसेवक असतो, तो अनेक लोक जुळवतो, लोकांना जवळ करतो, विरोधकांनाही जवळ करतो, त्याच्याही पाठीवर हात फिरवतो. पण या खासदारांनी विरोधक तयार केले, म्हणजे कोणाला शिव्या दे, कोणाला बालकमंत्री म्हण, कोणाला आणखी काही म्हण, कोणाला चप्पल मारतो म्हण, हे या सुसंस्कृत महाराष्ट्रात असं ऐकणं असं बोलणं हे योग्य वाटत नाही. आपण दुश्मनाला देखील असं म्हणू शकत नाही. अशी कृती त्यांनी केली असल्यामुळे खूप मोठी नाराजी त्यांच्याविषयी निर्माण झालेली आहे. आणि त्याचा फायदा आणि जे कार्यकर्ते काम करतात आज बळवंत वानखडेसाठी त्याचा फायदा या दोन्हीमुळे बळवंत वानखडे विजयश्री खेचल्याशिवाय राहणार. प्रहारचे उमेदवार दिनेश भूपचे आता त्यांची उमेदवारी अजून कन्फर्म झाली नाहीये, पण शक्यता आहे. त्यांनी बरेच वर्ष तुमच्यासोबत काम केलंय, तुमच्यासोबत राहिले आहे, त्यांच्याबद्दलच्या एकंदरीत काय भावना तुमच्या मनात आहे? कसं आहे, उमेदवारीसाठी अनेक लोक तयार असतात. विधानसभेच्या उमेदवारीसाठी 7-8 लोक राहतात. शेवटी उमेदवारी ज्याला मिळते त्याचं काम करावं लागतं. जी महाविकास आघाडी ठरलेली आहे, देशभराची इंडिया आघाडी ठरली आहे, त्याचं काम आपण केलं पाहिजे. महाविकास आघाडीने अमरावती जिल्ह्यापुरता तरी एक नारा चालू केलाय की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती तर आमच्यापासून काय आहे. मी जेव्हा निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा माझ्याजवळ काहीच नव्हतं. 5,000 रुपये निवडणूक आयोगाचं डिपॉझिट भरायसाठी माझ्याजवळ नव्हतं. लोकांनी पैसे जमा केले तेव्हाही धनशक्ती एका बाजूनं होती, एका बाजूला जनशक्ती होती. जनशक्ती पाठीमागे उभी राहिली आणि जनशक्तीनं मला खासदार केलं. त्यामुळे
हे निश्चितपणे आहे. कारण धनशक्ती किती आहे हे मागच्या 5 वर्षात दिसून आलेलं आहे. धनच कमवायचं आहे ना, आयुष्य नुसता पैसेच कमवायचे आहे. खासदारकी कशासाठी आहे? पैसेच कमवण्यासाठी आहे. पण आमची ती खासदारकी आहे, आमच्या जो आमच्या समोर जी खासदारकीचा दृष्टिकोन आहे, आमच्या समोर जी खासदार जे लोकप्रतिनिधी आहे ते पैसे कमवण्यासाठी नाही, धन कमवण्यासाठी नाही, तर ती जनतेची काम करण्यासाठी. आणि बळवान माणकडे असा साधारण माणूस आहे का त्याच्या त्याचं पैशाकडे लक्ष राहणार नाही. आणि 5 वर्ष आमदार होते, आमदार असताना त्यांनी पैशाकडे लक्ष दिलं नाही, तर सामान्य माणसाच्या कामाकडे लक्ष दिलं आहे. त्याच्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती यामध्ये जनशक्तीचा विजय झाल्याशिवाय राहणार. धनशक्ती तुम्ही त्यांच्याबद्दल हा शब्द वापरता, ही जी धनशक्ती आहे तुम्हाला का वाटतं की त्यांच्याकडे आहे? असं लोक म्हणतात एवढा मोठा किराणा वाटला जातो, साड्या वाटल्या. आम्ही नाही वाटल्या कधी. मी 14-15 वर्ष होतो, 4 निवडणुका लढवल्या मी या लोकसभा मतदारसंघात, कधी एक साडी नाही, कपड्याचा तुकडा वाटला नाही, कधी किराणा नाही. लोकांच्याच घरात जाऊन जेवण करत होतो. मला कधीही कोणत्याही गरीबातल्या गरीब मतदारांनी असं म्हटलं नाही की आमची इथली दिवाळी आहे, आम्हाला काही द्या, त्या अपेक्षाच नाही आहे. तुम्ही चुकीच्या सवय लावतायत लोकांना. तुम्ही एक दिवस किराणा वाटला का म्हणजे 12 महिने का उपाशी राहिले आहे का? हे बिचारे कष्ट करतात, मेहनत करतात, शेतकरी असेल तर शेतीमध्ये जातात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह उत्तम प्रमाणाने करतात. ते कधीच म्हणत नाही कोणत्याच मतदारांना का आम्हाला किराणा देता काय, नाही दिलं तर आम्ही मत नाही देणार, असं कधीही मतदार म्हणत नाही. मला म्हटलेलं कधी आठवत नाही. जी काही भाजी भाकरी असेल ते बिचारी खातात आणि आपला उदर आपला कुटुंब चालवतात. त्यामुळे ही जे वाटल्या जाते त्याच्यावर असं वाटते धनशक्ती. थोडा मोठा किराणा वाटा, थोडा मोठा साड्या वाटल्या, तुम्ही काहीच वाटलं नाही. अरे कशाला वाटायचं आहे? ते म्हणतात तुम्ही काही तुम्ही पावभर साखर वाटली नाही, वाटायच नाही लागत. मतदारांची अपेक्षाच नाही आहे. मतदारांची अपेक्षा आहे का ज्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही निधी आणा, तुम्ही कारखाने आणा, तुम्ही आमच्या लेकराबाळांना रोजगार द्या, आमच्या शेतमालाला भाव द्या, आमच्या शेतमालाच्या भाव देण्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही सरकारसोबत लढा भांडा, ही अपेक्षा त्यांची आहे. ही अपेक्षा त्यांची आहे. आमचं कर्ज जे झालंय आमच्या अंगावर त्या कर्जाचा काहीतरी विल्हेवाट लावा. तुम्ही मोठमोठ्या धनधागण्यांचे कर्ज माफ करतायत, मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करतायत, आम्ही शेतकरी आहे, आमचं कर्ज माफ करा त्यांच्यासोबत. यासाठी तुम्ही संसदेमध्ये आवाज उठवा. ह्या अपेक्षा मतदारांच्या आहे. मतदारांच्या या अजिबात अपेक्षा नाही का किराणा मिळाला पाहिजे, साडी मिळाली. आमची मेळघाटचा बिचारा मतदार आहे, आदिवासी कोरकू. मी कोरकूंना अगदी अंगावर फक्त लहानसा कपडा असतानाची त्या ठिकाणची भगिनी पाहिली आहे. त्या ठिकाणचा आमचा बाबा पाहिलाय कोरकू बाबा. आज कोरकू बाबाच्या अंगावर कपडे आले, सगळं आलं ते त्यांनी त्यांच्या कष्टावर मिळवलं. कष्टावर मिळवलं, कष्ट दिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा अनेक आत्महत्या आपण पाहतो त्या मेळघाटात दिसत नाही. मेळघाटातला कोरकू बांधव आमची भगिनी काम करते, मेहनत करते आणि आपलं स्वतःचं कुटुंब कसं उंच होईल याचा प्रयत्न करते. त्यांनी कधीच अशी अपेक्षा केली नाही की आम्हाला हे मिळालं पुढचं पाहिजे, ते मिळालं, हे अपेक्षाच नाही. त्याच्यामुळे ज्या जे काही तुम्ही करता ते चुकीचं करताय आणि हे पण लोकांना कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून जनशक्तीचाच विजय होणार आहे. बळवंतभाऊ वानखडे यांची जे तुम्ही जनशक्ती सांगतायत ही नेमकी कशावरून? असं आहे की आता मी प्रचाराला लागलो, ज्या दिवशी आम्ही उमेदवारी अर्ज भरला, नेहरू मैदानामध्ये जेव्हा आम्ही लोकांना 1 वाजता सांगितलं, साधारणतः असं असते 1 वाजता जर सांगितलं तर 2 वाजता 2:30 वाजता सभा सुरू होते. परंतु 12:30 वाजता तुळुंब भरलं होतं नेहरू मैदान. व्यासपीठावर नेत्यांना बसण्याला जागा नव्हती, एवढं तुळुंब व्यासपीठ भरलं होतं. आणि अगदी स्टेजच्या पायापासून आम्ही वरून पाहत होतो अशी अथांग जनसागर होता. ही जनशक्ती नाही तर काय? गेल्या 4-5-8 दिवसापासून आम्ही बैठका घेतोय, बैठकांचं सत्र केलं आहे, आज पण आम्ही बैठका घेतल्या. बोलावलं आज 3 वाजताची सभा, 3 वाजता
सगळे जिल्ह्यातले कार्यकर्ते अगदी धारणी पासून धारणी मेळघाट चिखलदरा काटकुन सुरणी पासून सगळे कार्यकर्ते हजर होते 3 वाजता. म्हणजेच लोकांना उमेदवार आवडलेला आहे. जनशक्ती बळवंत वाडकरच्या पाठीमागे उभी झालेली आहे. जनतेला हाच उमेदवार निवडून द्यायचा आहे हे जनतेनं निश्चित केलं आहे. या 4 दिवसाच्या अजून तर प्रचार सुरू झाला नाही. अजून तर लोकांची उमेदवारी अर्ज भरले गेले नाही. पण आता महाविकास आघाडीला आताच आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीने 30 तारखेला उमेदवारी अर्ज भरून आताच आघाडी घेतली आहे आणि ही आघाडी आता सातत्यानं कायम मध्ये राहणार. कारण जनशक्तीचा रेटा आहे बळवंत वाडकर, जनशक्तीचा रेटा आहे महाविकास आघाडी, जनशक्तीचा रेटा आहे धनशक्तीच्या विरोधात. आणि त्याच्यामुळे जनशक्ती आमच्या सोबत आहे. अनेक वर्षापासून मी पाहत आलो आहे. निवडणुकीचा अंदाज मला येऊन जातो. कारण अनेक निवडणुका मी लढलेलो आहोत आणि त्याच्यामुळे जनशक्ती निश्चितपणे आमच्या सोबत आहे. त्याची काळजी करण्याचं कारण अमरावती जिल्ह्यातील बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते नाराज होते नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून. त्यांना स्वतःचा हक्काचा पक्षातला कार्यकर्ता उमेदवार म्हणून हवा होता. काय वाटतं तुम्हाला, आता भारतीय जनता पक्षाने तिकीट जाहीर केलीच आहे, त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे, पण पक्षातून तो सपोर्ट त्यांना मिळेल का? कसं आहे, राष्ट्रीय पक्ष म्हणतात भारतीय जनता पक्ष, पण एवढा मोठा राष्ट्रीय पक्षाला स्वतःची कार्यकर्ते तयार करताना यार. महाराष्ट्रात 105 आमदार त्यांचे निवडून आले. शिवसेना भाजपच्या युतीमध्ये जवळपास 42 खासदार निवडून आले होते. आणि लक्षात, परंतु सत्तेच्या लालसेपोटी, सत्तेच्या काय झालं, काय म्हटलं होतं माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की युतीमध्ये पहिले 2.5 वर्ष मुख्यमंत्री आम्हाला द्या. काय चुकीचं म्हटलं होतं, पण सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी त्यांची ती ऑफर नाकारली. आणि मग जे महाराष्ट्रातले भ्रष्टाचारी पक्ष आहे, ज्यांनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला आहे, ज्यांनी आदर्श घोटाळा केला आहे, असे मंडळी घेऊन बसले. बरं, घेऊन बसले तर भाजपनं मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होतं, कोणीही मुख्यमंत्री होऊ शकले नाही. मग उद्धव साहेब जे सांगत होते ते काय चुकीचं होतं? उद्धव साहेब हेच सांगत होते का 2.5 वर्ष आम्हाला द्या. कमीत कमी 2.5 वर्ष तर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री राहिला असता. पण 5 वर्ष त्यांनी गमावला. ही अति महत्वाकांक्षा त्यांच्या अंगावर आली. आज अशी परिस्थिती झाली आहे का, त्यांनी ज्या पद्धतीनं घेतलं, म्हणजे त्यांनी शिवसेना फोडली तरी जम बसेना, मग त्यांनी राष्ट्रवादी फोडली तरी जम बसेना, आता 1.5% मत मिळालेला राज ठाकरे घेतला. म्हणजे मुंबईमध्ये तर अशी परिस्थिती आहे, शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात उभा करायला उमेदवार नाहीये. त्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये अरविंद सावंतच्या विरोधात ते सभापती विधानसभेचे नार्वेकर उभे राहतो म्हणाले, पळाले. मुरली देवरा उभे राहतो म्हणे, पळाले. मग राज ठाकरेचे बाळू नांदगावकर त्यांना उमेदवारी द्यावी, ते उभे राहू शकले नाही. उमेदवार उभा करण्यासाठी नाही आहे. मुंबई मधल्या एवढं मोठं, मुंबई जगाचं आर्थिक राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, सर्वात जास्त कर देणारे, सर्वात सुशिक्षित लोक ज्या मुंबईमध्ये राहतात, ज्या मुंबई महानगराची महापालिका 30 वर्ष शिवसेनेनं सांभाळली, तरी आजही तिथल्या लोकांना गरज आहे शिवसेनेची, शिवसेनेची आजही. आणि आजही लोकांचा कल हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आहे. यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, पण लोक यांना विचारत नाही. यांची पंचायत झाली आहे, एवढं सगळं करून का होत नाही? कारण की यांनी लोकांचा स्वाभिमान दुखावला आहे, कारण यांनी लोकांची मन दुखवली आहे, कारण हे लोकांसोबत खोटे बोलले. सत्तेसाठी वाटत ते करायला तयार झाले, पण शेतकऱ्याची कर्जमाफी यांनी केली नाही. सत्तेसाठी सगळ्यांना घेऊन बसायला तयार झाले,
परंतु शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळण्यासाठी त्यांनी काहीही केलं नाही. हे चित्र लोकांना दिसते आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यासोबतची महाविकास आघाडी ही वेगानं पुढे जाते आहे. उद्धव ठाकरेवर त्यांनी कोविडच्या काळात स्वतःची तब्येत बरी नसताना जे काम केलं, माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून त्यांनी जे काम केलं, अरे उत्तर प्रदेशात मध्ये प्रेताच्या प्रेत गंगेमध्ये गेले, भावून गेले, ढीक पडला होता प्रेतांचा, सगळं जग बंद झालं होतं. अशाही काळामध्ये मुख्य उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं त्यांची प्रशंसा झाली का, सगळ्यात चांगले मुख्यमंत्री म्हणून, सगळ्यात चांगलं काम म्हणून भारताच्या भारत सरकारनं केली, WHO ने केली, प्रत्येकानं त्याची तारीफ केली आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटते सुंदर आणि चांगला माणूस आहे. आणि लोकांची अपेक्षा आहे ते 2 वर्ष मुख्यमंत्री राहिली, लोकांची भूक भागली नाही, लोकांची इच्छा पूर्ण झाली नाही, लोकांना पुन्हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर आले पाहिजे असं वाटायला लागलाय आणि भविष्यामध्ये तसं होणार. पण भारतीय जनता पक्षाचे जे अमरावतीचे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत यांची साथ कितपत लाभणार आहे नवनीत राणा यांना असं तुम्हाला वाटतं? त्यांना विचारा, त्यांना मला तर काही. आता भारतीय जनता पक्षातले अमरावतीतले अनेक कार्यकर्ते बिचारे माझे मित्र आहे, नाराज आहे, सांगता येत नाही, अनसहनही होत नाही, असं दुखणं अवघड जागेवरच दुखणं झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाला जसे अनेक पक्ष घेतले आहे, अमरावतीतही त्यांनी हेच केलं. काय केलं? त्यांच्या जो अमरावतीत उभा करायला उमेदवार नव्हता, काँग्रेसचा उमेदवार घेतला, सुनील देशमुखच्या रूपानं 10 वर्ष ते आमदार राहिले, चालले गेले. भारतीय जनता पक्षाच्या सोबत काम करणारे अनेक कार्यकर्ते मी नावासही सांगू शकतो, ढीकच्या ढीक आहे, परंतु भारतीय जनता पक्षाचा विश्वास आपल्या कार्यकर्त्यावर नाही आहे. भाजपसाठी जो रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस करतो त्याच्यावर भाजपचा विश्वास नाही. ते कार्यकर्ते बिचारे वयस्कर झाले, थकून गेले, काही रिटायर झाले, बाहेरच्या माणसाला येऊन त्यांनी अमरावतीत खासदार राज्यसभेची खासदारकी दिली. अरे राज्यसभेची खासदारकी जर द्यायची होती त्यांचं काही इलेक्ट्रॉनिक ठेवलं होता काही? मग राज्यसभेची खासदारकी सहज मिळणारी होती, मग ती का नाही दिली भाजपच्या पक्षातल्या माणसाला? ती तर द्यायची असती ना. जे माणसं 40-40 वर्षापासून काम करतात त्यांना ती द्यायची असती, ती पण दिली नाही. म्हणजे अशी परिस्थिती भाजपची आहे, भाजपला कळतच नाहीये आपण काय करतो. आपलं धोतर सोडलं आणि लोकांचं सावडायला निघालं, अशी त्याची विचित्र परिस्थिती सध्या झाली आहे. आणि ही परिस्थिती देशातला नागरिक पाहतो आहे, देशातला शुद्ध मतदार पाहतो आहे आणि देशातल्या मतदारांनी निश्चितपणे एक निर्णय केलेला आहे आणि तो निर्णय इंडिया आघाडीचा असेल असं मला वाटतं. आता पाहता देशातील म्हणा किंवा राज्यातील इव्हन जिल्ह्यातील परिस्थिती पाहता राजकारण किती घाणेरडं झालंय हे तुमच्या लक्षात आलं असेलच, तर या निवडणुकीत निदान अमरावती मतदारसंघाला लोकसभेच्या तुम्ही काय आव्हान कराल? मला असं वाटते की आम्ही आजपर्यंत मी जेव्हा खासदार होतो किंवा शिवसेने जेव्हा खासदार होते आम्ही लोकांना चांगलं देण्याचा प्रयत्न केला. लोकांना 30 वर्षापासून शिवसेनेच्या खासदाराचं काम पाहिलेलं आहे. आमच्याजवळ हा या पक्षाचा आहे, हा त्या पक्षाचा आहे, हा लहान आहे, हा मोठा आहे, हा गरीब आहे, श्रीमंत आहे, हा वाद आमच्यात नव्हता. आम्ही संस्कारक्षम कार्यकर्ता तयार केला. आम्ही लोकांना सुसंस्कारित राज्य शासन दिलं, लोकांना त्याची अपेक्षा आहे, त्याची अपेक्षा आहे. आणि मला लोकांना हेच सांगायचं आहे, हा जो काही 5 वर्षातला मागच्या धांगार धिंगाड झाला, काय करत होती हो, मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणायची आपल्या घरात म्हणा ना. अरे मुख्यमंत्र्याच्या घरी जायचं असेल, जायचं होतं तर बा इथलं काम झालं नाही, इथला कारखाना होत नाही, इथे धरण होत नाही, आमच्या इथे पाणी पुरवठा योजना नाही, त्यासाठी मागणीसाठी जायचं असतं ना, विकासासाठी, लोकांच्या प्रश्नासाठी जायचं हनुमान चालीसा. स्वतःला म्हणता येत नाही आणि चालले हनुमान चालीसा तिथं म्हणायसाठी. म्हणजे काहीतरी धांगाड धिंगाड, छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा त्या रेल्वे त्या पुलावर राजापेठच्या, अरे पुलावर जागा लोकांना चालण्यासाठी,
लोकांची वाहनं चालण्यासाठी आहे. महाराजांचा पुतळा बसवायचा आहे तर छानदार अर्धा एकर जागा घ्या. आम्ही केलाय ना, इथं बोरगाव नावाचं गाव आहे, बोरगाव धर्माळे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसवला. आम्ही जागा घेतली, जागा घेऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे ना. त्या शिवगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. इतकं प्रेम तुमच्या मनामध्ये आहे, इतका आदर तुमच्या मनामध्ये आहे, तर महाराजांना रस्त्यावर कशाला बसवता? रस्त्यावर बसवलं, वरचा धक्का लागला, हात तुटला, मग काय दंगेधुके करायचे काय? अरे महाराजांना आपल्या हृदयात मध्ये बसवा, महाराजांना आपल्या देवाऱ्यामध्ये बसवा, महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या घरामध्ये बसवा. ही श्रद्धा असली पाहिजे. काहीतरी स्टंटबाजी करून आम्ही त्या पुलावर बसवतो आणि मग लोकांचे धक्के लागले, गाड्याचे धक्के लागले, तरी हरकत नाही. अरे वाहनांची प्रचंड संख्या झाली आहे, रस्ते अपुरे पडत आहेत, मोठमोठे रस्ते होत आहेत तरीही रस्ते अपुरे पडत आहेत. आपण त्यात अशा अडथळ्याचं निर्माण करणं हे योग्य नाही आहे, हे योग्य नाही आहे. आम्ही असा कार्यक्रम केला नाही. आम्ही खासदार होतो, आम्ही असा कार्यक्रम केलेला नाही. आम्ही लोकांसाठी काय हवं आहे ते पाहतो आणि आमचे होणारे खासदारही बळवंत वानकडे हेच पाहतील की सुसंस्कारित तमाशा न करता सुसंस्कारित हे कसं देता येईल, लोकांना आधार कसा देता येईल, याचाच प्रयत्न बळवंत वानकडे करतील आणि त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल राहणार. आणि म्हणून या ठिकाणी असे धांगाळधिंगाळ करणारे आमदार खासदारापेक्षा लोकांसोबत राहून समन्वयानं काम करणारे आमदार खासदाराची गरज. नक्कीच सर. सर तुम्ही वेळातला वेळ काढून आमच्यासोबत चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद.